मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा पुन्हा एकदा नवा अंदाज समोर आलाय. अमेरिकेत झालेल्या एका चॅरिटी शोमध्ये त्या सहभागी झाल्या. हृदयविकार, ल्युकेमिया आणि या संदर्भातील आजार असलेल्या भारतातल्या आणि अमेरिकेतल्या रुग्णांच्या मदतीसाठी हा चॅरिटी शो आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमी त्यांच्या स्वतंत्र जीवनशैलीमुळे चर्चेत राहिल्यात. आजवरच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी जशा वावरत त्याला छेद देत त्यांनी स्वतंत्रपणे सामाजिक क्षेत्रात आपला सहभाग नोंदवलाय. त्यांची वेशभूषा, त्यांचा झालेला मेकओव्हर हा नेहमी चर्चेचा विषय झाला असला तरी याकडे लक्ष न देता त्या विविध कार्यक्रमात सहभागी झाल्यात. नुकताच लॉस एंजेलिस आणि कॅलिफोर्निया या ठिकाणी अमृता फडणवीस यांनी जय हो नावाच्या एका चॅरिटी म्युझिक शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियन ओरिजिन यांनी या शोचं आयोजन केलं होतं. हृदयविकार, ल्युकेमिया आणि या संदर्भातले आजार असलेल्या भारतातल्या आणि अमेरिकेतल्या रुग्णांच्या मदतीसाठी हा चॅरिटी शो आयोजित करण्यात आला होता. या शोमध्ये अमृता फडणवीस यांचा सहभाग होता. आपल्याला या शोमध्ये सहभागी होऊन खूपच आनंद झाला अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी इंस्टाग्रामवर लिहिली आहे. तसेच या कार्यक्रमातले फोटोही पोस्ट केलेत. एरवी असे कोणी काही केले तर संस्कृती रक्षकांच्या टीकेला सामोरे जाताना अनेक महिलांना नको होते. आता तर थेट मुख्यमंत्र्यांच्या घरातूनच संस्कृती रक्षकांना आव्हान दिले गेल्याने त्यावर काय बोलावे हे त्यांना कळत नसले तरी अनेक नेटकऱ्यांनी या उपक्रमाबद्दल अमृता फडणवीस यांचे कौतुक केले. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.